माजी मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मुंबई या ठिकाणी चालू होती आहे. प्रचंड मोठी घडामोड घडतीय. राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. थेट लाईव्ह. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं, परंतु ज्या काही घटना गेले 4-5 दिवस आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादाकरता जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. मुळातच विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं अशा प्रकारची प्रवृत्ती जर सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जीवे मारण्याकरता पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्या संदर्भात FIR नोंदवण्याकरता संघर्ष करावा लागत असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये अशा बैठकीमध्ये जाऊन फायदा काय? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करताय. आम्ही पोल खोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील सगळा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेपुढे मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतंय प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू हा गैरसमज त्यांनी मनातनं काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई सुरूच राहील. ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पोलिसांच्या समक्ष झेड प्रोटेक्टीला इन्फॉर्म केल्यानंतरही मारलं जातं किंवा मोहित कंबोज यांचा तर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला, या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या आणि हे मुंबईतच चाललं असं नाही आहे, राज्यामध्ये सर्वदूर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकरांवर केस टाकली जाते, मी हायकोर्टाचे आभार मानेन की बोगस केस होती त्यांनी रिलीफ दिला तर त्याच्यावर हायकोर्टावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तराला आता ही नेते मंडळी पोहोचली आहे. तिकडे आमचे रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार असतील, 8 खोट्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध केल्या, एकही तक्रारीत दम नाही. जयकुमार गोरे खोट्या केसेस केल्या. एक यादी आहे. पोलिसांचा दुरुपयोग हा मोठ्या प्रमाणात चाललाय आणि हा दुरुपयोगच आहे, कारण यांची एकही केस टिकली नाही आणि टिकूच शकत नाही, कारण धादांत खोट्या केसेस टाकणं चाललंय. आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? जे काही मुंबईमध्ये चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चाललंय, त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत
त्या बैठकीमध्ये गृहमंत्री आम्हाला बोलवून काय करणार आहेत आणि कोणता निर्णय घेणार आहेत? इतक्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाही तर ही बैठक म्हणजे निवड टाइमपास आहे का असा आमचा सवाल आहे। आणि त्यासोबत अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ज्या प्रकारे आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या सोबत व्यवहार करण्यात आला, त्यांनी काय सांगितलं होतं? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणू। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आंदोलन करू म्हटलं होतं, आम्ही त्यांच्या घरावर हल्ला करू म्हटलं होतं, आम्ही काही तिथे जाऊन गैरप्रकार करू म्हटलं होतं, परंतु हनुमान चालीसा म्हणण्याकरता इतका विरोध। हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची? आणि त्यात म्हणजे आता त्यांनी घरासमोर जाऊन म्हणणं योग्य की अयोग्य याच्या मेरिटमध्ये जाण्याचं कारण नाही आहे, कुणाला अयोग्य वाटूही शकतं, पण त्याच्यावर सत्तारूढ पक्षाची केवढी अहंकारी भूमिका आहे की एका स्त्री करता हजारो लोक जमा करता, त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस अटक करता आणि जणू काही पाकिस्तानशी युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष करता, काय अवस्था यावी इतकी भीती? आणि मग काय मुख्यमंत्री कुठल्या आजीकडे चालले आहेत? जणू काही महाराष्ट्रामध्ये काहीतरी ते या मेटे साहेब ते काहीतरी खूप मोठं युद्धच जिंकले आहेत। अरे एसटीच्या संपकरी आत्महत्या केलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी गेले असता तर समजलं असतं, एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेला असता तर समजलं असतं, पण ते नाही होत। ठीक आहे, आजीकडे गेल्यानंतर आजीने काय सुनावलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय, त्याच्यामुळे त्याबद्दल आता मला बोलायचं नाही, त्यांनी कुठे जावं हा त्यांचा संबंध आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचं किती द्वेष आहे की एका महिला खासदाराला नामोहरम करण्याकरता पहिल्या दिवशी रिमांडमध्ये वेगळे सेक्शन आणि दुसऱ्या दिवशी सिडिशनचा सेक्शन, राजद्रोहाचा सेक्शन। म्हणजे हनुमान चालीसा म्हटल्यामुळे यांचं राज्य उलथवलं अशा प्रकारचा कट होतो, यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं? हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर तो जर हनुमान चालीसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही रोज करू, आमच्यावरही लावा। आम्ही पूर्ण मी आत्ता या ठिकाणी म्हणतो जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सती लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाते ध्वजर बजा विराजे कांदे मुंज जने उसाजे संकट सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्याबान गुणे चातुर राम काज करिबे कातुर। पूर्ण म्हणून दाखवतो, लावा आमच्यावर, आमच्यावर लावा। या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यावर जर सिडिशन होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्याकरता या ठिकाणी तयार आहे, प्रत्येक जण तयार आहे। पण या ठिकाणी ज्या प्रकारे हे सरकार वागताय हे अत्यंत महाराष्ट्राला लज्जा आणणार आहे। आणि याहीपेक्षा आत्ताच जी बातमी मिळालेली आहे, नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे, पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही, अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे। आणि आम्हाला आत्ता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून देशाच्या संसदेचे सभापती जे आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे या संदर्भातली सगळी तक्रार केली आहे।
माझा सवाल आहे, लोकशाही बद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे. आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही. खरं म्हणजे जर सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ, तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले तरी आम्ही घाबरलो नाही. हे तर महाराष्ट्र आहे, आमची ताकद तेवढीच आहे. जर सरकारला वाटत असेल जशास तसं उत्तर पाहिजे, तर ते देण्याची ताकद आणि हिम्मत भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे स्पष्टपणे सांगतो. पण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो आहोत. आमच्याशी ठोकशाहीने वागाल उत्तर तसंच देऊ, तसंच उत्तर देऊ. हे आता सरकारने ठरवायचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते, ती सरकारने पाळली पाहिजे. आणि जोपर्यंत भोंग्यांचा प्रश्न आहे त्या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका आमची आहे. माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्या निर्णयांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. पूर्वी नवरात्रामध्ये आम्ही रात्रभर जागरण करायचो, नवरात्रामध्ये आम्ही रात्रभर गरबा करायचो, नवरात्रामध्ये रात्रभर भजन व्हायची, किंवा कुठल्याही हिंदूंचा सण, मग तो गणपती असो, रात्री 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत गणपतीचे कार्यक्रम आम्ही करायचो. ज्या क्षणी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 10 वाजेनंतर माईक चालणार नाही, आम्ही कोणीही तक्रार न करता, खळखळ न करता थेट त्या ठिकाणी त्या दिवशीपासून तो निर्णय मान्य केला. ज्या 15 दिवसांमध्ये सूट मिळते त्याच 15 दिवसांमध्ये 12 वाजेपर्यंत आम्ही ते चालवतो, त्याशिवाय चालवत नाही. इतकंच नाही तर 100 वर्षाची परंपरा असलेल्या पुण्यामध्ये देखील विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देशी वाद्यांच्या व्यतिरिक्त काही वाजवत नाहीत. मग जर अशा प्रकारची सुप्रीम कोर्टाचा आदेश हा हिंदू समाज मान्य करत असेल, तर तो आदेश इतर सर्व समाजानेही मान्य केलाच पाहिजे असं आमचा आग्रह आहे. त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन या राणेसाहेब या इथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन हे झालंच पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्टपणे मत आहे. आज महाराष्ट्र के गृहमंत्री ने जो बैठक बुलाई थी उस बैठक में न जाने का फैसला, उस पर बहिष्कार करने का फैसला हमने किया. इसका कारण पिछले 3-4 दिनों में महाराष्ट्र में जिस प्रकार से गैर जिम्मेदाराना पद्धति से पुलिस का उपयोग करते हुए विरोधी पार्टी के लोगों को जान से मारने की हरकत की गई, प्रयास किया गया, इसके बाद संवाद के लिए जगह कहां बचती है. हमारा तो मानना यह है कि हिटलर शाही से संघर्ष होता है, संवाद नहीं होता.
और अगर इस प्रकार की प्रवृत्ति यहां पर चलेगी तो हम भी उसका मुकाबला करेंगे। हमने मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार के खिलाफ पोल खोल यात्रा निकाली, रोज इनके भ्रष्टाचार को हमने उजागर किया, कैसे इन्होंने मुंबई को लूटा ये जनता के सामने लाया, तो हमारी यात्रा पर हमले हुए, हमारे एमएलएस पर हमले हुए, हमारे नेताओं पर हमले हुए, और इतना ही नहीं तो किरीट सोमैया, अरे भाई क्यों इतनी जल्दबाजी करते हो, अभी तो हमला बाकी है। जिस प्रकार से किरीट सोमैया जेड प्रोटेक्टी इन्फॉर्म करके पुलिस स्टेशन जाते हैं और वहां पर ये कहते हैं कि बाहर लोग मुझ पर हमला करने वाले हैं, और पुलिस स्वयं उनको गुंडों के हवाले कर देती है, जिस प्रकार से मोहित कंबोज इनके ऊपर मॉब लिंचिंग का प्रयास होता है, ये सारी चीजें बिल्कुल स्पष्ट रूप से दिखती है कि ये सरकार विरोधियों को कुचलना चाहती है, जान से मारना चाहती है। और वैसे भी हम गृह मंत्री के बैठक में जाकर क्या करेंगे, क्योंकि उस बैठक में मुख्यमंत्री तो उपस्थित ही नहीं है और ये सारी चीजें मुख्यमंत्री जी के इशारे पर चल रही है, तो फिर ये बैठक से निकलने वाला क्या है। इतना ही नहीं तो एक विधायक इंडिपेंडेंट और एक सांसद इंडिपेंडेंट, ये लोग इतना ही अनाउंस करते हैं कि मुख्यमंत्री जी के निवास स्थान के सामने जाकर हम हनुमान चालीसा बोलेंगे, तो उनके ऊपर कार्रवाई की जाती है। मेरा सवाल यह है कि हनुमान चालीसा महाराष्ट्र में नहीं बोली जाएगी तो क्या पाकिस्तान में बोली जाएगी? इतना हनुमान चालीसा से इनको नफरत क्यों है? और सबसे बड़ी बात यह है कि एक महिला को नामोहरम करने के लिए, एक महिला को पस्त करने के लिए हजारों लोगों को इकट्ठा किया जाता है, आने जाने वाले के ऊपर हमला किया जाता है, उनके घर में पुलिस भेजकर उनको अरेस्ट किया जाता है, और इसमें आश्चर्य की बात यह है कि राजद्रोह का, देशद्रोह का, सिडिशन का आरोप उनके ऊपर लगाया जाता है। अगर हनुमान चालीसा बोलना ये देशद्रोह होगा, ये राजद्रोह होगा, तो हम में से हर व्यक्ति ये राजद्रोह करेगा, हम सारे के सारे हनुमान चालीसा बोलेंगे, और अगर सरकार में हिम्मत है तो सरकार हमारे ऊपर राजद्रोह का गुनाह लगाकर दिखाए। लेकिन ये बात यहां तक नहीं रुकती है, इल्लीगली उनको अरेस्ट तो किया ही जाता है, इस प्रकार के अलग अलग गुनाह तो लगाए जाते ही है, लेकिन अभी अभी जो खबर आई है उनको पुलिस कस्टडी में मिसट्रीट किया गया, उनको नीची जात का बच्चा बताकर उनके साथ दुर्व्यवहार किया गया, उनको पीने का पानी तक नहीं दिया गया, एक महिला सांसद को वॉशरूम जाने के लिए भी परमिशन नहीं दी गई। इस प्रकार से बदले की भावना से महाराष्ट्र में इससे पहले हमने कभी कार्रवाई नहीं देखी। हम तो महाराष्ट्र को पुरोगामी कहते हैं, लेकिन महाराष्ट्र में ऐसे अहंकारी लोग आज सत्ता में हैं कि जो अपने अहंकार के मद में लोकतंत्र को भूलकर, लोकतंत्र को पैरों तले दबाकर, लोकतंत्र को कुचलकर अपना राज चलाना चाहते हैं, मैं उनको चेतावनी देना चाहता हूं, हम संघर्ष करेंगे, हम डरते नहीं हैं। आप हमारे जान पर हमला करेंगे तब भी हम आपका भ्रष्टाचार बाहर निकालेंगे, और
बहुत स्पष्ट रूप से मैं उनको कहना चाहता हूं कि आपके हमलों को वैसा ही जवाब देना हमको आता है। जिस प्रकार से आप हमारे साथ व्यवहार कर रहे हैं, आप तो पुलिस के भरोसे कर रहे हैं, पुलिस को साथ में लेकर कर रहे हैं, लेकिन हम वैसे ही जवाब देंगे। हम लोकतंत्र में विश्वास रखते हैं, इसलिए हम चुप हैं। लेकिन अगर पुलिस भी सरकार के साथ मिलकर हमारे ऊपर हमला करेगी तो यह समझ लेना चाहिए कि केरल में और बंगाल में हमारे सैकड़ों लोग मार दिए, फिर भी हमारा आवाज कोई दबा नहीं पाए, हम चुप नहीं बैठे, हम संघर्ष करें। तो महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है और यहां हमारी ताकत भी उतनी है। आता किरीट सोमय्यांच्या संदर्भात तर ते झेड प्रोटेक्टिव आहेत आणि म्हणून आज आमचं एक डेलिगेशन होम सेक्रेटरींना भेटलंय। मी स्वतः होम सेक्रेटरींना पत्र दिलंय, कारण केंद्र सरकारने ज्यांना सुरक्षा पुरवली आहे त्यांना जर पोलिसांच्या संरक्षणात मारहाण होत असेल तर कारवाई करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की होम सेक्रेटरी याची दखल घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करतील। गोपीचंद पडळकरांवर हल्ला झाला, त्याही वेळी कारवाई करण्यात आली नाही, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरही कारवाई नाही आहे। त्यामुळे एकूणच जी काही या ठिकाणी ही सगळी परिस्थिती आहे ही सरकारच्या संरक्षणात चाललेली आहे हे स्पष्ट दिसतं। पहिले मराठी या सरकारचं एक फार गमतीशीर आहे। केंद्र सरकारने नियमात एखाद्याला सुरक्षा दिली तर हे म्हणतात फेडरल मॉडेल आहे, केंद्र सरकार का सुरक्षा देत आहे? आणि कायदा सुव्यवस्था जी राज्याची जबाबदारी आहे त्या संदर्भात हे म्हणतात केंद्राने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा। अडचणीचे विषय आले की केंद्राकडे बोट दाखवायचं। या संदर्भातली कायद्याने संविधानाने सगळी जबाबदारी राज्य सरकारवर घातलेली आहे। राज्य सरकारमध्ये हिम्मत नसेल तर त्यांनी सांगावं, आम्ही पळपुटे आहोत, आम्ही हिम्मत दाखवू शकत नाही, काय करायचं त्याचा निर्णय आम्ही करू। केंद्र सरकारला जी काही घटना घडली आहे त्या घटनेची आम्ही माहिती दिली आहे, त्या घटनेला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता जे काही मुंबईमध्ये घडतं आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातूनच होत आहे आणि राज्यामध्ये इतरत्र जे होत आहे ते गृह मंत्रालयाकडनं होत आहे। त्यामुळे यांनी विरोधकांना नामोहरम करण्याकरता, त्यांच्यावर हल्ले करण्याकरता टेरिटोरीज वाटून घेतल्या। मुंबईमध्ये हे मुख्यमंत्री कार्यालयाने करायचं आणि उर्वरित महाराष्ट्रात हे गृहमंत्र्यांनी करायचं। Has allowed the law and order situation to deteriorate at the behest of the government. Do you back Kirit Somaiya's demand? Kirit Somaiya ji ke upar jo hamla hua, uski zimmewari fix honi chahiye aur isme jo jo doshi hai uske upar karwai honi chahiye. Sir, panelist to hai, 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 sir, panelist to एक नोट गृह मंत्री जी को भेजी है, बाकी इनको हम अपने स्तर पर निपटेंगे। सर, आपने एक पैटर्न देखने को मिल रहा है कि जब भी मुख्यमंत्री पर हमला किया जाता है तो उनको घर में उसका जो गिरफ्तार करने की कोशिश की जाती है। नारायण राणे साहब के इसमें देखा, अर्णब गोस्वामी
या सदावर्ते या फिर ये अभी नवनीत राणा, क्या आपको लग रहा है कि पैटर्न इस तरह का बनाया गया? देखिए, देश के इतिहास में और महाराष्ट्र के इतिहास में ये सबसे इनटॉलरेंट, सबसे असहिष्णु सरकार इस रूप में प्रसिद्ध होगी, क्योंकि किसी ने भी लोकतांत्रिक तरीके से भी इनके ऊपर टीका की तो उनको घर पे जाकर पुलिस के माध्यम से झूठी केसेस उन पर लगाई जाती है। एक भी केस में, इनकी एक भी केस कोर्ट में नहीं टिकी, एक भी नहीं, कोई केस कोर्ट में नहीं टिकी। और हमारी पूरी तैयारी है, मैंने तो पहले ही कह दिया, हमारा कोई नेता डरता नहीं है, जितने केसेस लगानी है लगाए, हम संघर्ष करेंगे। ऐसा है, रोने वाले लोग हैं, ये खुद ही खुद को झापड़ मारते और जोर जोर से रोते हैं, मारा मारा मारा, इस प्रकार की प्रवृत्ति के लोग हैं। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळेच त्यांना कारवाई करावी लागली आहे। आणि हे सगळं सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे। मोहित कंबोजच्या केसमध्येही पहिल्यांदा एक नरेटिव त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला की त्यांनीच गाडी अंगावर घातली, इथपर्यंत कोणी म्हणालं त्यांनी ऍसिड गाडीत ठेवलं, कोणी म्हणालं त्यांनी दंडुका गाडीत ठेवला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये लक्षात आलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गुंडांनीच त्याच्यावर हल्ला केलाय, म्हणून शेवटी 307 कलम लावावा लागला। तीच परिस्थिती आहे, सगळं सीसीटीव्हीमध्ये किरीट सोमय्यांचे कैद आहे, त्यामुळे किती खोट्या स्टोऱ्या यांनी तयार केल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही। देखिए, मैंने हिंदी में भी बताया है कि अभी अभी जो जानकारी प्राप्त हुई है, श्रीमती नवनीत राणा जो निर्दलीय सांसद है, हनुमान चालीसा बोलने पर उनके ऊपर सिडिशन की कार्रवाई, राजद्रोह की कार्रवाई की गई, उनको पुलिस कस्टडी में डाला गया। वे दलित समाज से, शेड्यूल कास्ट से आती है, उनको उनके समाज के ऊपर से गाली दी गई, एक महिला होते हुए भी पीने का पानी नहीं दिया गया, उनको वॉशरूम जाने नहीं दिया गया और बहुत ही गंदा व्यवहार उनके साथ हुआ। ऐसा पत्र उन्होंने उनके वकील के थ्रू देश की लोकसभा के स्पीकर को भेजा है। मैं ऐसा मानता हूं महाराष्ट्र में एक काला इतिहास ये सरकार लिख रही है। सर, आपने कहा कि हनुमान चालीसा हिंदुस्तान में पढ़ी है, पाकिस्तान में तो नहीं पढ़ी। आज ही एनसीपी की एक कार्यकर्ता है जिन्होंने एक लेटर लिखा है गृहमंत्री, उन्होंने कहा है कि उनको परमिशन दी जाए कि पीएम ऑफिस पीएम के घर पर जाकर नमाज और हनुमान चालीसा पढ़ना चाहता है। ठीक उसी परिपाटी पर जैसे नवनीत राणा नहीं, अगर उनको मैं तो उनको आमंत्रण देता हूँ, उनको अगर हनुमान चालीसा पढ़ना है तो मेरे घर के सामने आए, हनुमान चालीसा पढ़े, मैं भी उनके साथ पढ़ने को जाऊंगा, मैं भी पढ़ूंगा। असं आहे की जेव्हा गोष्टी जुन्या होतात तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात। कोणी सरकार पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितलाय। अशा प्रकारे सरकार पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं, अस्वस्थतेशिवाय थोडी होतं, कोणी स्वस्थ बसलाय आणि मॅच पाहतो तो थोडी असं करतो। त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे।
वाला चिंता नहीं है। देखिए हनुमान चालीसा का पाठ तो हम हमेशा ही करते हैं और इसके ऊपर क्या कार्रवाई करना ये हमारी पार्टी में हम तय करेंगे। हम पहले ये देख रहे हैं कि क्या सरकार सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करती है। अगर सरकार सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन नहीं करेगी तो भारतीय जनता पार्टी अपनी स्ट्रैटेजी तय करेगी। तो कम से कम उसकी ओर ध्यान देकर उस महिला को घर मिले, उसके बेटे को नौकरी मिले, ऐसा थोड़ा सा प्रयास मुख्यमंत्री जी करें। और साथ साथ ये भी अपेक्षा है कि एसटी के स्ट्राइक में जिन कर्मचारियों ने आत्महत्या की उनमें से किसी के घर भी मुख्यमंत्री जी जाए, थोड़ी संवेदना दिखाए। जिन किसानों ने आत्महत्या की है उनमें से एक आधे किसान के घर में मुख्यमंत्री जाए, थोड़ी संवेदना दिखाए। नहीं, किमान मुख्यमंत्री कोणाच्या तरी घरी गेले याचा मला आनंद आहे, पण त्या वृद्ध महिलेच्या घरी गेल्यानंतर तिचा आक्रोश तरी मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे। ती सांगत होती 80 वर्षाची झाली, इतके वर्ष शिवसेनेमध्ये काम करते आहे, माझ्या मुलाला नोकरी नाही, माझ्या नातवाला नोकरी नाही, मला घर नाही, माझी परिस्थिती खराब आहे। आता किमान त्या वृद्ध मातेला तरी मुख्यमंत्र्यांनी काही मदत केली पाहिजे। आणि एवढंच नाही आहे तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे त्यांच्या घरी मुख्यमंत्री गेले तसंच एसटीच्या संपामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन थोडीशी संवेदना दाखवली पाहिजे। इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी संवेदना दाखवली पाहिजे, एवढं तरी किमान आमच्या मुख्यमंत्र्यांनी करावं। चला धन्यवाद, आता आमचा पक्ष प्रवेश आहे। आताच आपण बघितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपन्न झाली आणि त्यांनी या ठिकाणी राज्य शासनावरती ठाकरे सरकारवरती सडेतोड असे आक्रमक आरोप केलेले आहेत आणि महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटच्या दिशेने आहे की नाही यावरती आपण आपली कमेंट प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडण्यास ठाकरे सरकार कारणीभूत आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी बैठकीवरती जाहीर बहिष्कार टाकला गृहमंत्र्यांनी बोलवलेल्या, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या लाईव्ह प्रक्षेपणासाठी आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। इतरही आपले काही व्हिडिओज पाहायचे असतील तर व्हायरल इंडियाला नक्की भेट द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।